नमस्कार, नमस्कार। जरा मोठ्यानं बोला. तुमचं पूर्ण नाव? संजय सदाशिव रसाळ। संजय सदाशिव रसाळ. तर हे शेत कोणाचं आहे? हे आमच्या राहुल चव्हाण. राहुल चव्हाण, राहुल चव्हाण कराडचे आहे तिने. तर हे गाव कुठलं? शेनोडी म्हणून. शेनोडी तालुका? खटाव, जिल्हा सातारा. जिल्हा सातारा, जरा जवळ या बघू. या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र किती आहे चव्हाण साहेबांचं? 16 एकर आहे. 16 एकरला आपलं ग्रीन प्लॅनर कंपनीची ट्रीटमेंट चालू आहे सध्या, बरोबर आहे ना? हे सगळी हे केले, रासायनिक का टाकले का? नाही, रासायनिक. आता याची लावण कधी झाली? 3 महिने झाले. 3 महिने म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण हे लावण केली आहे, बरोबर आहे ना? हे 80-32 ऊस आहे. 80-32 हा. आणि रोप आपण लावलेलं आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे ना? सुरुवातीला आपण डोस काय दिला? प्रीमियम आणि ST ड्रीप मधून दिलेला. लावण केल्यानंतर ड्रीप लावण केल्यानंतर दिलेला आहे. त्याच्यानंतर मात्र हे भूमिपावर खत टाकले, सिंगल सुपर फॉस्फेट गोळी त्याच्यामध्ये मिक्स करून हे खत टाकलेलं आहे. याचे डोस कितीदा झाले? एकदा झालाय. हा डोस कितीदा झालाय? एकदा झालाय. आणि नंतर फवारणी केली आपण ग्रो आणि नायट्रोकिंगची. किती वेळेस? एक वेळेस. आणि परवा तुम्ही प्रीमियम आणि ब्लूम सुद्धा सोडले, बरोबर आहे ना गणेश भाऊ? तर आज तारीख आहे 9 जून 2022. कम्प्लीट 3 महिन्याचा उसा आहे आपला. आता हे जे आपण खत वापरले याचा उसाला नेमका फायदा काय झाला? फुटवा वाढला, काळोखी राहिली, पानामध्ये जाडी आहे. पानामध्ये जाडी आहे. फुटव्याचं प्रमाण 20-25 फुटवे निघले. 20 आहेत का? 20 आहेत. बर, फुटवा जाड आहे का छोटा आहे? जाड आहे. फुटवा गणेश भाऊ या ठिकाणी आपण बघूया. आता हा जो उस आहे इथे एक रोप लावलाय आणि इथे एक रोप लावलंय, बरोबर आहे ना? तर या ठिकाणी फुटवा खाली बसता का जरा? फुटवे किती आहेत मोजा बरं. 1, 2, 3, 4 मोठ्यानं 16 फुटवे. आणि विशेष म्हणजे हा फुटवा जाड आहे, हा मेन आहे, बरोबर आहे ना? हे साईडने येणारा फुटवा सुद्धा जाड आहे. पानाचा कलर कसा वाटतो तुम्हाला? हिरवागार आहे. आणि पानं सेट आहेत. आता या ठिकाणी नाही तर या ठिकाणी पण 15-16 फुटवे आहेत. कुठंही जर भेटलं इकडे या गणेश या ठिकाणी सुद्धा जर भेटलं तर 15-20 पेक्षा जास्त फुटव्याचं प्रमाण आहे. फुटवे जास्त होतात परंतु उंची वाढत नाही किंवा जाडी राहत नाही रासायनिक मध्ये केलेल्या. आता हा जो प्लॉट केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जाडी सुद्धा बघायला मिळेल आणि वाढ सुद्धा चांगली आहे. तर 3 वेळेस डोस झाला आतापर्यंत. 3 वेळा फवारणी, 1 वेळेस आणि जमिनीतले डोस. 3 वेळा 2 वेळेस झालेले आहेत. 2 झाले ना जमिनीतला डोस, भूमिपावर आणि लिक्विड. एकदा फवारणी केली आतापर्यंतच्या वापरावर. आता तुमच्या भागामध्ये बरेच शेतकरी येत असतील, बघत असतील. काय म्हणतात शेतकरी? आमच्यातले शेतकरी पाहायला येतात वसित. हा, म्हणजे हाच वस पाहायला येऊन बोलतात की तुम्ही कुठून खत घेताय, तीच खत आम्हाला पाहिजे. हा हा हा. आता एक जर बघितलं तर आपण इथं रासायनिक खत काहीच नाही टाकलेलं, काही एक सुद्धा खत नाही, फक्त सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स करण्यासाठी म्हणून टाकलेलं आहे. आणि जर यावर्षी बघितलं तर उष्णतेचं प्रमाण भरपूर होतं, ऊन खूप होतं ना यावर्षी, तरी सुद्धा आपला जो प्लॉटचा जो कलर आहे हा कलर बिघडलेला नाही. पूर्ण प्लॉट एकसारखा आहे बघा, हिरवागार दिसतोय. हिरवागार इथून येणार जाणार बघून जातो. हा 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 हा. तर हे ग्रीन प्लॅन कंपनीच्या खताचा वापर आपण बटाट्यावर सुद्धा केला आहे अगोदर, बरोबर आहे ना? आणि आता उसावर चालू आहे. तर तुम्हाला कसं वाटतं खत चांगले आहेत? एक नंबर आहेत ना. आता मालकाबरोबर बोलणं चालू होतं तुमच्या, तर त्यांचं म्हणणं होतं की याच्यातले 8च मला पाहिजेत, फक्त 8 पाहिजेत. पण इथं ऍक्च्युली किती आहेत? 20च्या जवळपास आहेत. आणि सगळाच फुटवा हा जाड आहे. तर हे ग्रीन प्लॅन कंपनीचे खत तू वापरून समाधानी आहात? मालक समाधानी आहे? मालक तर खुश आहेत. खुश आहेत का? ओके ओके. तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.